डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात काही दिवसापूर्वी कादंबरी लोंढे या महिलेचं बाळंतपण झालं. मात्र घरी आल्यावर तिला अस्वस्थ वाटू लागलं. यामुळे या महिलेला खासगी रुग्णालयात तपासण्यासाठी नेण्यात आलं. यावेळी तिच्या शरीरात चक्क कापसाचा मोठा गोळा आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांना जरास असा धाग्यासारखा तुकडा दिसला म्हणून त्यांनी मोबाईलच्या बॅटरीने बघितलं. त्यांना असं कपड्यासारखं थोडं थोडं खेचत 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 काढलं तेवढा मोठा गोळा निघाला कपड्याचा. तो गोळा काय आमची डेअरिंग झाली नाही बघायची. तसंच तो पिशवीत बांधला. डॉक्टर पण तब्बल 22 दिवस हा गोळा महिलेच्या शरीरातच होता. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले कादंबरी यांचे पती संतोष लोंढे यांना उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली. ते ओके म्हणतात ती, पण आम्हाला असं लेखी हवंय की ओके मध्ये देत नाही. उलट मला त्यांनी पोलिसांची धमकी देऊन मला पोलीस स्टेशनला पाठवलं. हा गंभीर प्रकार घडूनही रुग्णालयाला मात्र त्याचं फारसं गांभीर्य नाहीये. आम्ही 7 दिवसांनी बोलवतो, ती आली नाही. ती 2-3 आठवड्यांनी आली. त्याच्यानंतर तो काढला गेला आणि त्याच्यानंतर पूर्ण ट्रीटमेंट तिला देऊन चांगली करण्यात आली. डॉक्टर व्यवसायाला नोबेल प्रोफेशन असं म्हटलं जातं, कारण डॉक्टर जीव वाचवणारा असतो. मात्र असा अलगर्जीपणा करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डॉक्टरना जीवनदात्याची उपाधी शोभते का? विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.